महास्वामी यांनी जातीचा दाखला व जात पडताळणी रद्दच्या आदेश प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बाजू मांडण्यास ऍडव्होकेट धाक पहलकर हजर राहत नसल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेत कोणतेही कारण न सांगता 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायमूर्ती साधना जाधव व सारंग कोतवाल यांनी दिले आहेत. ही शेवटची संधी असल्याचे आदेशात नमूद केले आहे. ऍडव्होकेट स्वतः येऊन म्हणणे मांडू शकत नसल्याने त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती ऍडव्होकेट घाडीगावकर यांनी केली होती. तशी परवानगी देण्यात आली आहे. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जातीचा दाखला व पडताळणी प्रमाणपत्र समितीने रद्द केला आहे. त्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या सुनावणीस वकिलांकडून तारीख मागितली जात होती. अखेर न्यायालयाने कोणतेही कारण न सांगता 24 ऑगस्ट रोजी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.